नमस्कार ले थंडी वाजते सकाळ सकाळ बाहेर आले तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। इशू हाय कर सगळ्यांना, हाय हाय कर, हाय कर, चॉकलेट दाखव, चॉकलेट दाखव, हाय कर। कुठे आली तू बाळा? अयो चाकी आणि मला मम्माला मम्माला मम्मा नाही लईच मज्जा आहे का तुझी? इशू बीबी आली सकाळ सकाळ मस्त इकडं लई सकाळ सकाळ आणले तर आमच्या साहेबांनी आम्हाला इतकं फास्ट आणलं असं हात आहे ना पूर्ण काकडून गेले तसे तुम्ही बघू शकता असं ते काकडलेत म्हणजे असं इतकी गार लागते ना ते सांगूच नाही शकत। तर चालले आता दवाखान्याच्या फेऱ्या काय सांगायचं आणि सांगते की हो साहेब आत्ता वाजले 7:30 पावणे 8 हां 7:30 वाजता घरून निघलो आम्ही आणि आत्ता वाजले 8 इथं यायला अर्धा तास लागला कम्प्लीट इकडे यायला कारण आम्हाला काल इथे सांगितलं होतं त्यामुळे मग इथे चालू आहे आणि चांगलं आहे अजून लॅब उघडलं नाही आहे हे काय तुम्ही बघू शकता लॅब उघडलं नाही आहे आता जायचं थोड्या वेळानं त्यांना केला होता कॉल तर ते म्हणले आता थोड्या वेळात येणार आहे तर थांबा 2 मिनटं तर थांबलो आहे असं म्हणजे पायात ना असं अशी थंडी वाजते ना सांगूच नका इतकं पूर्ण पॅक होऊन आली आहे मी तरीसुद्धा म्हणजे जास्त इशू बेबीला नाही इशू बेबी पप्पाच्या मागं अडकून बसली होती हा ना इशू बेबी शेण बेबी मी खाऊ माझी किती काळजी घेते ग शेण बाळ काढून दे म्हणते काढून देऊ आत्ताच नाही आत्ताच नाही तो आतमध्ये डॉक्टरकडे गेल्यावर तू शांत नाही बसत तेव्हा तिला काढून द्यायचं तुला निघणार अयो काढलं तिने आकर आकर येडी थांब थांब काढून द्या काढून द्या ती पूर्वीला कंट्रोल नाही होत आता हाताच्या टाळून द्या पप्पा टाळून द्या पप्पा अशा नवीन ठिकाणी आलंय तर मस्त वाटतं इथे बघा ना किती छान आहे ग्रीन ग्रीन असं एकदम भारी वाटतं ह्या गोष्टी आणि स्वच्छ आहे सगळं क्लीन क्लीन आहे सगळं म्हणजे आता सध्या साफसफाई चालूच आहे दुसरे काका कुठले तर करतायत सोनपापडी मला नाही या गोबाळे लय या गोबाळे नाही म्हणतो मला तर टेस्ट करायला सांगितलं काही काही तर त्या सगळ्या टेस्ट आहेत ना सकाळी सकाळी करायला लागतात काल पण आम्ही आलेलो जसं की तुम्ही बघितलं ते काल पण आम्ही आलेलो इकडेच पण ते म्हणले की नाही का काय खायला नाही लागतं सकाळी सकाळी उपाशी टेस्ट करावं लागतात ब्लड टेस्ट करायचं आहे त्यामुळं मग आलो आहे तर बघूया अजून पुढे काय काय होते त्या रिपोर्ट्स वगैरे आल्यानंतरच मग आपल्याला कळणार आहे की कसे नॉर्मल सगळ्या कशा रिपोर्ट्स आहेत काय नाही सगळ्या त्यामुळे बघायचं आहे तर त्याचीच एक्साइटमेंट आहे बघूया एक्साइटमेंट म्हणजे काय आता रक्त घ्यायचं म्हणलं मला तर असं वाटतं असं अशी म्हणजे पहिलीच असं थंडी वाजून वाजून अंग सगळं गेलं आहे म्हणजे पूर्ण वाऱ्यात यायचं एवढं लांब म्हणजे म्हणल्यानंतर 15 किलोमीटर आम्ही इकडे आलो आहे आणि आता तिकडे परत जायचं म्हणलं तर लईच कंडिशन बेकार आहे आणि रक्त घेतात इथलं घेतात इथलं कोपऱ्यातलं बघूया आता पुढं काय काय होतं ही छान सोसायटी बरं का मस्त स्वच्छ क्लीन सोसायटी वरती पण छान आहे सगळं मस्त इकडचे आउटसाईड म्हणजे आउटसाईड नाही म्हणताय ना चांगलंच एरिया आहे इकडचा पण तो बरं आहे बऱ्यापैकी काढून दे आता ती पण काढून दे का चला 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 डन ते चालू झाले आता जातोय आम्ही मस्त असे टेस्ट झाल्यानंतर तुम्ही बघणारच आहेत लई मला कसतरीच होते चॉकलेट बिस्किट वगैरे घेऊन ठेवलेत कारण नंतर मग नाही का असे पण वगैरे आलं ना चक्कर वगैरे तर मग खाता वगैरे येईल म्हणून ठेवलेत तर खातोय आम्ही साहेब आहेत काळजी घ्यायचं आले ना चल पिलू चप्पल काढ तर आता इथून आतमध्ये आलोय बसलोय तुम्ही जसं की बघताय आणि ते काहीतरी बेल्ट वगैरे लावलेलं हाताला माझ्यावरती आणि जे आपलं हे असतं कोपर का काय तिथून मग तिथून घेतात ते रक्त आणि एक इंजेक्शन असतं ना पूर्ण इंजेक्शन एवढं भरून रक्त घेत आहेत 2-3 दिवसांनी रिपोर्ट्स वगैरे येतील डॉक्टरांनी सांगितले म्हणल्यानंतर डॉक्टरच्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतात आणि असे म्हणजे खूपच मला विचित्र वाटत होतं ते म्हणजे पूर्ण असं त्यांनी हे भरून घेतलं सुई वगैरे कसं तरीच वाढत होतं आणि मला त्रास पण झाला तसा पण चालते म्हणलं आता तर आलेल्या सिच्युएशनपासून कूद म्हणजे हे व्हायला लागलंच आणि चाललं आहे त्यांनी शूटिंग वगैरे केली
आणि मग हे जे आहेत ते बॉटल, तीन बॉटल भरून ठेवले अक्षरशः, म्हणजे ते छोट्या छोट्या बॉटल्स होत्या ना तशा तीन बॉटल्स, आणि एक मोठं इंजेक्शन भरून घेतलेलं. इशू बेबीचं इकडं चाललेलं धूम मजा, मला वाटलं रडती, पण रडली नाही ती. चला झालं हे बघा तर कसा झालाय, पटकन तोंड बांधून बस तसं निघतोय. घरी जायचंय आता, थोडंसं बिस्किट खाल्लंय, आता जायचंय घरी. मला वाटलं होतं अशक्य पण आहे, म्हणजे लई शिव होईल, पण एवढं काही नाही झालं बऱ्यापैकी. तर चाललोय साहेब, तर तिथून निघाल्यानंतर आम्ही नारळ पाणी पिण्यासाठी थांबलो. म्हणजे कसं खूपच अशक्तपण आलेला, आणि ब्लड पण तिथे हे केलेलं त्यामुळं मग, आणि भूक पण खूप लागली होती. आम्ही सकाळी सकाळी आम्ही इथून गेलेलो न जेवणाशी, त्यामुळं खूप म्हणजे हे झालं होतं. आणि येताना म्हणलं तरी मी डब्बा वगैरे बनवून गेला होता त्यांना जायला वगैरे, तर पिणं चालूच आहे माझं इशू बेबीचं. इशू बेबी त्यांना पण विचारलं तुम्ही पिताय का, तर ते नको बोलले आणि आम्ही दोघींनीच पिलो. तर जस्ट आम्ही कालचा व्हिडिओ होता जो तुम्ही स्टार्टिंगला बघितला, काल गेलेलो आम्ही आणि फायनली तिथे सगळं काम वगैरे झालं, तिथून आलो घरी. आणि जसं तुम्ही बघितलं काय इशू बेबी इथल्या हातामध्ये, इथल्या हातात रक्त घेतलं त्यांनी, एवढं मोठं म्हणजे पूर्ण इंजेक्शन असतं ना, तेवढं भरून घेतलं. आणि आज तीन चेकअप वगैरे, भरपूर सारे चेकअप आहेत, तर ते सगळे चेकअप करणार आहेत. तर त्याच्या रिपोर्ट्स आहे ना दोन तीन दिवसांनी येतील, कशा आहेत काय नाही मी तुम्हाला सांगणार, त्याचा विषय नाही, कारण तुम्ही पण फॅमिलीच आहात तर कळलं पाहिजे काय चाललं काय नाही. त्यामुळं तर त्या रिपोर्ट आल्या तर तुम्हाला मी सांगेनच कशा आल्यात काय नाही, नॉर्मल आहेत की कशा अजून. कारण कसं आहे सगळ्या गोष्टी, आता सध्या तर मला बीपीचा त्रास सांगितला आहे, बीपी म्हणजे ब्लड प्रेशर तर खूप सारा जास्त सांगितलं आहे, तर त्याचा त्रास सांगितला आहे मला. आता पुढं बघूया काय काय होतं आणि हे कशामुळं होतं आहे काय होतं काही कळलं ना मला. पण आता हे सगळे रिपोर्ट्स आले ना एकदा परवाच्या दिवशी, तीन दिवस लागतात म्हणले ते, कारण सगळं ब्लड चेकिंग व्हायला, म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ते बघतात आणि ते सांगतात, मग त्यानंतर मग आपल्याला कळणार आहे पुढच्या. तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे कशा आहे काय नाही रिपोर्ट माझे. आणि त्यानंतर पण सध्या तर असं वाटतं, आणि कसं आहे ना मग भरपूर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते मी बीपी माझं, म्हणजे नव्हतं माहिती आतापर्यंत, नव्हतं मला कधीच नव्हतं, आता हा पहिल्यांदाच असं ऐकण्यात आलं की असं बीपीचा त्रास असतं ना कशाचं तरी, आपण लोड घेतला किंवा मग काहीचे आपण हे गेले त्यामुळं पण होत असतं कदाचित, आणि खाणं पिणं पण व्यवस्थित नसेल तरी होत असतं, तर त्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही पाहू शकता आयुष्यामध्ये असे चेंजेस होतात खूप सारे, आणि त्या सगळ्या चेंजेसला तोंड देणं म्हणजे हे आहे, त्यामुळं थोडंसं होत आहे. बघूया अजून पुढं पुढं काय काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि चालू झाले आतापर्यंत तर नव्हतं असं दवाखाना वगैरे काय, कशासाठी चालू झालाय काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे दोन तीन दिवसानंतर, कारण ते रिपोर्ट्स आल्याशिवाय आपण क्लिअरली काही नाही बोलू शकत. रिपोर्ट्स वगैरे आल्या तर त्यामध्ये सगळं कळेल की काय आहे काय नाही. काय इशू बेबी? आणि रक्त पण कमी असल्यामुळं ब्लड प्रेशर म्हणजे बीपीचा त्रास होतो, रक्ताचं प्रमाण पण कमी झालं. आणि जेवणाचं टायमिंग आणि जेवण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना सध्या मॅनेजमेंट तर चुकली आहे माझी. खरं सांगते मी पण जसं की मी तुम्हाला म्हणलं मागच्या वेळेस एकदा मी व्हिडिओ केला होता की त्यामध्ये मी सांगितलं होतं की माझी तब्येत उतरली आहे, कमी झाली आहे. कसं सुख दुःख सगळ्यांना असतं, काही ना काही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय चाललं ते फक्त प्रत्येकाला ज्याचं त्याला माहिती असतं असं चाललेलं आहे. आणि आहेत काय अशा बरेचशा गोष्टी, आणि त्यानंतर मग होईल हळूहळू, असं काही नाही की डॉक्टर उपचार वगैरे सगळे आहेत, आपण सगळं कळू शकतो, आपल्याला कळतं ना तर आपण त्याच्यावर उपाय करूयाच नक्कीच. पण असतात काही गोष्टी की आपण त्या थांबू नाही शकतो, ज्या होईच्या तर होतात, ज्या आहे त्या गोष्टीतनं आपल्याला बाहेर पडायलाच लागतं, जायलाच लागतं, अशा गोष्टी आहेत. आणि तुम्हाला सांगते आत्तापर्यंत असं म्हणजे कसलाच त्रास मला जाणवला नाही, इशू बेबी एवढी मोठी झाली आत्तापर्यंत दवाखाना नाही म्हणजे कुठल्या गोष्ट नव्हती, तिच्यासाठी तेवढं आम्ही गेलेलो, पण बाकी मग नव्हता असा त्रास वगैरे काहीच. इशूसुद्धा आमची सरकारी हॉस्पिटलमध्ये असं एकदम नॉर्मली होती, तिथं आपण काहीच टेन्शन होतं. आता एवढ्या ऑपरेशनमध्ये हे सगळं दवाखाना वगैरे परत आमच्या म्हणजे जायला यायला लागतंय, तर पुढं बघूया आता काय काय होणार आहे आपल्यासोबत चाललंय. आणि काळजी घेते मी, भरपूर सारे मीठ पण कमी वगैरे खाते, डॉक्टर पण सांगितलं की मीठ वगैरे कमी खात जा, तसं मी कमीच खाते कारण इशूच्या पप्पाला कमीच लागतं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते तुम्हाला, पण तरी थोडंफार होतं इकडे तिकडे आता चाललंय. तर घेते स्वतःची काळजी घेईन मी, आणि कसं आहे सोबत स्वतःची घेत घेत पण इशूची पण त्यांची पण असं सगळंच आहेत, त्यामुळं मग लागतं आणि इथं त्यामुळं मग चालले हळूहळू घेते काळजी. तुम्ही पण काही काळजी नका करू, कारण कसं आहे गोळ्या वगैरे दिल्यात त्यांनी, तर त्या सगळ्या गोळ्या चालू आहेत आता मला,
त्यामुळे मग टॅबलेट दुपारी संध्याकाळी वगैरे आहे चालू, त्यामुळे मग होऊन जाईल लगेचच बरं, त्याचा काही त्रास लई दिवस नसतो, तर होऊन जाईल सगळं ठीक, हेच सांगायचं दुसरं काही नाही. त्याच्यासाठीच आम्ही गेलेलो आणि रिपोर्ट्स फक्त बाकी आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या बाकी अजून कन्फर्म करायच्या आहेत, तर तुम्हाला मी नक्की कन्फर्म करेन 3 दिवसानंतर ज्या दिवशी ते रिपोर्ट्स येतील तेव्हा. तर उद्या आहे गणेश चतुर्थी आणि आजचाच हा व्हिडिओ आजच पडणार आहे आणि उद्याचं जरासं वेळ लागेल, त्यामुळं गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया आणि गणपती बाप्पांनी म्हणजे खूप काही सुखी समाधानी ठेवले, संकटं सगळी दूर करतायत गणपती बाप्पा. आता हे जे संकट आलेलं आहे, जे BP वगैरे त्रास जे आहे, गण रक्त वगैरे कमी सांगितलं आहे, ब्लड वगैरे माझ्या अंगामध्ये, तर ते पण पूर्ण होईल कमी, म्हणजे ते पण होणारच आहे. कारण कसं आहे, मी स्वतः एवढ्या 2-3 महिन्यामध्ये येणार, स्वतःची काळजीच नाही घेतली, खाण्यापिण्यामध्ये म्हणजे माझ्या स्वतःकडे लक्ष नव्हतं, हा इशूचं तसं बऱ्यापैकी लक्ष केलं होतं, घेतलं होतं. इशू ते नको घेऊ, बाळा वर ठेव ते नको घेऊ, काय इशू बघा. घाई गडबडीच्या काळामध्ये प्रत्येक घाईच्या ह्याच्या गोष्टीमध्ये ना स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला आत्तापर्यंत कधीच काही नाही म्हणजे असं नव्हतंच, आणि साधं कधीतरी असं डोकं दुखल्यासारखं, अंग दुखल्यासारखं फक्त व्हायचं एवढंच त्रास होता मला, बाकी काहीच नव्हतं. पण मागच्या महिन्यापासून म्हणजे असं चालू झालं असं त्रास वगैरे, तर त्यामुळं मला काहीतरी असं वाटतच होतं स्वतःला की काहीतरी असं होईन का त्रास वगैरे असं, तर तसंच झालंय. तर चालेल, करते मी फेस ह्या गोष्टींना सगळ्यांना, हसत सामोरे जायची सवयच आहे पहिल्यापासून, तर ती चालू आहे. तर चला मग काळजी घेते, तसं तर भरपूर साहित्य आहे, काळजी घेतला ताई तुम्ही प्लीज, म्हणतातच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे करून देतात, त्याबद्दल पण धन्यवाद. तुमचं मनापासून तुमचं प्रेम खूप आहे माझ्यावरती आणि माझ्यापर्यंत पण पोहोचतं, तर त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर वगैरे येत नाही आहेत का, तर म्हणजे तब्येत पण म्हणजे तब्येत म्हणजे असं काही नाही आहे की मी उठून करू शकत नाही, पण हा असा असतो ना की मूड आपला एखादा सेट असतो की चांगला हा हसत खेळत आपल्याला व्हिडिओ करायचा आहे, असा होऊ शकत नाही, त्यामुळे मग कधी कधी कॅन्सल व्हायला लागले, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आता छान आहे आणि आत्ताचा व्हिडिओ पण हा येईल आणि जसे मला बनवता येईल मी सगळे तसे बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. परत गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामीसोबत, स्वामी तर आपल्यासोबत आहेतच, काही म्हणजे कमी पडून देणार नाहीत ते तर मला माहिती आहे. तर चला बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मस्त आनंदी राहा, मी पण स्वतःची काळजी घेते. परत आपण भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.